भारतीय डाक विभागातील RMS व MMS कर्मचारी संघटना वर्ग 3 डाक रक्षक व MTS वर्ग 3 संघटनेच्या 36व्या दोन दिवसीय अधिवेशन 12 व 13 मार्च रोजी परभणीच्या श्री मंगल कार्यालयात आयोजित करण्यात आला आहे। या अधिवेशनाचे उद्घाटन विभागीय अध्यक्ष PT ठोंबरे, JK सय्यद, खासदार संजय जाधव यांच्या उपस्थित होणार आहे। या प्रसंगी आमदार राहुल पाटील, महापौर अनिता सोनकांबळे, प्रेमशंकर पांडे आदी उपस्थित राहणार आहेत। या अधिवेशनात भुसावळ, जळगाव, धुळे, नाशिक, मनमाड, औरंगाबाद आणि नांदेड येथील प्रतिनिधी उपस्थित राहणार आहेत। अधिवेशनामध्ये केंद्रीय कर्मचारी वर्गाच्या अडचणी, जुनी पेन्शन योजना पूर्ववत चालू ठेवणे, टपाल विभागातील रिक्त जागा भरणे, अनुकंपा तत्वावरील जागा त्वरित भरणे, खासगीकरणाला विरोध दर्शविणे आदी विषयावर चर्चा होणार आहे, अशी माहिती RMS शाखेचे बळीराम मस्के यांनी PBN 7 न्यूजशी बोलताना दिली। दिनांक 12 मार्च ते 13 मार्च या दोन दिवशी अखिल भारतीय RMS आणि MMS कर्मचारी संघटनेच्या वतीने परभणी येथे श्री मंगल कार्यालय येथे दोन दिवसीय विभागीय अधिवेशन आयोजित केले आहे। हे विभागीय अधिवेशन RMS तृतीय श्रेणी आणि चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांचे संयुक्त अधिवेशन म्हणून होणार आहे। या अधिवेशनासाठी उद्घाटक म्हणून परभणी जिल्ह्याचे खासदार माननीय संजय जाधव, तसेच प्रमुख पाहुणे म्हणून आमदार डॉक्टर श्री राहुल पाटील, तसेच महापौर अनिताताई सोनकांबळे या हजर राहणार आहेत। या अधिवेशनामध्ये पूर्ण विभागातील कर्मचाऱ्यांच्या समस्या, खाजगीकरणाच्या विरोधातील ठराव, तसेच काही कर्मचाऱ्यांच्या बाबतीत झालेले अन्याय दूर करण्यासाठी आमच्या संघटनेचे विभागीय सर्कल लेवल तसेच ऑल इंडिया लेवलवरचे पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत। या अधिवेशनाची सांगता आमच्या NFP, R3 आणि R4 या संघटनेचे विभागीय अध्यक्ष कॉम्रेड PT ठोंबरे आणि कॉम्रेड JK सय्यद यांच्या अध्यक्षतेखाली पार पडणार आहे।